अच्छा जी, स्टोरी है कि धम्मपद और चाहे क्रोधवग्गा मुझे एंगर राघव और सब। काले अपन एक स्टोरी की थी राघव होती तर अच्छी चीज है कि देवतांवर आहे की कुणाला याच्यावर विश्वास असेल नसेल त्यांचा फेत आहे, बट जो देवता लोकांमध्ये जो जन्म होतो त्याबद्दल आहे। तर हे आपण म्हणूया सच्चम भने ना कुच्छया दज्ज अपामी अचितो थे तिथि धने ही गच्छे देवान संतिके। देवान संति के त्याचा अर्थ आहे कि प्रत्येकानं खरं बोललं पाहिजे, कधीही रागाला बळी नाही पडलं पाहिजे, तर थोडे जरी असेल तरी दिले पाहिजे। या तिघांच्या माध्यमातून आपल्याला देवलोकात जगता येते किंवा जाता येते किंवा देवलोकात जन्म घेता येते। तर ही जी स्टोरी आहे ही महामुगलायांची आहे। महामुगलाय म्हणजे आपल्याला माहिती अंग सावक होते। आणि ही जी वर्स आहे भगवान बुद्धांनी जेतवन मॉनेस्ट्री मध्ये म्हटलेली, जेतवन विहारामध्ये महामुगलायांनी जेव्हा प्रश्न विचारले त्यावेळेस। तर तर महामुगलायन पुत्र जे होते ते आपल्याला माहिती कि ते इंदी मध्ये परिपूर्ण होते। इंदी म्हणजे डिवाइन पॉवर्स म्हणू आपण त्यांना किंवा शक्ती म्हणून ते ध्यान अंतर्गत निर्माण होणार शक्ती किंवा पॉवर्स। तर ज्यावेळेस एकदा महामुगलायन अरंद महामुगलायन देवलोकामध्ये व्हिजिट देतात आणि ते बघतात की तिथं खूप सगळे देवता लक्झरियस महालामध्ये राहत आहेत। ओके, आणि खूप चांगलं जीवन जगतात ते बघतात। तर ते काय करतात की ते विचारतात तिथं प्रत्येक देवताला विचारतात की तू असं काय चांगलं केलंय की तुझा जन्म इथे झाला। तर प्रत्येक जण वेगवेगळं उत्तर देतात पण ज्यावेळेस ते विचारतात तर काही जण उत्तर देतात की मी माझा जन्म याच्यामुळे नाही झाला की मी माझी खूप मोठी संपत्ती दानामध्ये देऊन दिली। ओके, की मी खूप मोठं दान केलं याच्यामुळे नाही झाला, परंतु मी छोटासा धम्म ऐकला त्याच्यामुळे माझा जन्म झाला। एक जण म्हणतो की मी खरं बोलत होतो जास्त त्याच्यामुळे माझा जन्म झाला। ज्यावेळेस महामुगलांनी फक्त एका फिमेल देवाला विचारत लेडीज असते देवतांना, तर ती म्हणते की माझा जन्म काही दान दिल्यानं आणि सत्याची जे खरं आहे त्याला राखण केल्यानं नाही झालाय, खऱ्याला प्रोटेक्ट केल्यानं नाही झालाय, तर माझा जन्म कशामुळे झाला कारण की मागच्या जन्मामध्ये मी मनुष्य लोकात असताना माझे जे मास्टर होते माझे जे मालक होते मी ज्यांच्या घरी नौकरानी म्हणून काम करत होते, तर त्यांना त्यांना जर आम्ही रागावलो आम्ही जर चिडलो आमच्या मनात जर राग आणि चीड त्यांना दिसली तर ते आम्हाला मारायचे आम्हाला शिवेगाळायचे। तर हे बघितल्यानंतर हे आम्ही मी जाणल्यानंतर
हे मी जाणल्यानंतर मी तिथे एक अधिष्ठान केलं की मी कधीही रागव ना होणार, कधीही रागव ना होणार. तर या अधिष्ठानामुळे माझा जन्म या देवलोकात. काही म्हणतात की मी काही भिक्खूंना काही साखर ऊस दान केला, काही फळ दान केले, काही म्हणतात की मी भाजीपाला दान केला. या पद्धतीने तर प्रत्येकाचे उत्तरं वेगवेगळे असतात. मग महामोगलायन बुद्धाचे असतात, ते वापस येतात देवावर, भगवान बुद्धाकडे ते जातात आणि म्हणतात की की भगवंता की इतक्या छोट्या 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 कृतीमुळे यांचा जन्म किती चांगल्या ठिकाणी झालेला आहे, हे खरं आहे का? मग भगवान बुद्ध म्हणतात, माय सन, हे भगवान बुद्ध माझे पुत्र पुत्री कोणाला म्हणतात? जे स्वतःपन्न आहे, अनागामी आहे, सकदागामी आहे आणि अरक्त आहे. ते म्हणतात, माझ्या मुला तू हे का विचारतोस? देवांचे म्हणणे तुम्ही स्वतः पाहिले नाही का किंवा ऐकले नाही का? त्यामुळे तुम्हाला शंका नसा. तर भगवान बुद्ध म्हणतात की सद्गुणामधून केलेले प्रत्येक कार्यामुळे मनुष्यांचा जो जन्म असतो तो देवतांमध्ये. ओके, छोटीशी गोष्ट आहे परंतु इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की आवाज कमी येते. आवाज व्यवस्थित येते का मॅम? आवाज व्यवस्थित येते. ओके सर, व्यवस्थित आहे. तर याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये सांगितलं गेलं तीन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या की प्रिझर्विंग द ट्रूथ, ओके, म्हणजे सत्य बोलणं, सत्याचे राखण करणं, सत्याला प्रोटेक्ट करणं. त्याच्यानंतर आहे डोनेशन, दान, कमी असलं तरी देणं, कमी असलं तरी देणं. त्याच्यानंतर तिसरं आहे की राग न येऊ देणं, राग न येऊ देणं. सम्राट अशोक आपल्याला माहिती आहे, सम्राट अशोक मृत्यू समय ते त्यांच्या सेविकेला रागवले होते. तर त्यांचा जन्म कुठं? डायरेक्ट ॲनिमल वर्ल्ड मध्ये, प्राणी लोकांमध्ये, प्राण्यांमध्ये. प्राण्यांमध्ये कुठं? डायरेक्टली कोबरा म्हणून, कारण की विष, राग हे विषासारखं आहे, अँगर हे विषासारखं आहे. तर या वर्ष मध्ये या दमपद मध्ये तीन गोष्टी शिकण्यासारख्या की कधी सत्य बोललं पाहिजे, ट्रूथ प्रिझर्व केलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर त्याचं उलट जे आहे ते खोटं बोललं नाही पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आहे की कमी आपल्याकडं कमी असलं तरी त्यामधून दिलं पाहिजे. बघा, लहानपणी ज्या वेळेस आपल्याला आपली बहीण भाऊ असतो, पण ज्या वेळेस लहानपणी आपल्यासोबत आपले भावंड खेळतात आणि जर आपल्याला काही वस्तू भेटली तर लहानपणापासून ही वृत्ती असते. सपोज एक ऍपल भेटला आणि ते जर दोघांमध्ये वाटायचंय तर मोठा हिस्सा आपण घेतो, छोटा हिस्सा समोरच्या लागतो. हे कोणी शिकवत नाही आपल्याला त्यावेळेस, हे तुम्ही अनुभवलं असेल स्वतः, हे त्यावेळेस कोणी शिकवत नाही. इवन घरामध्येही जर कोणी आपल्या वडिलांनी किंवा आईनं समजा काही बाहेरून स्वीट आणलं, काही आणलं, तर आपण जास्त भाग स्वतः घेतो. त्यावेळेस आई वडील थोडी शिकवतात आपल्याला की तुम्ही जो जास्तीत जास्त जो भाग येतो स्वतःकडे. आणि जर द्यायची वेळ आहे तिथे छोटं देतो,
छोटा देते, ज्यावेस आपले आपले जास्त असतं त्यावेळेस छोटं देत, ओके, ज्यावेळेस कमी असलं त्यावेळेस पितच नाही. तर ह्या ह्या मानसिक ज्या घटना असतात त्या का घडतात, कारण की दुर्गुण आत्मध्ये जन्मासोबतच येत असतात, ओके, दुर्गुण आत्मध्ये जन्मासोबतच येत असतात. तर कमी असताना देणे म्हणजे दानाची गोष्ट की तिची लेडीज होती, किंवा या स्टोरीज खूप पाहिलेल्या आपण दानावरच्या. एक एक ते हसबंड वाईफ असतात बघा, आणि त्यांना त्यांच्याकडे एकच ड्रेस असतो. ज्यावेळेस हसबंडला बाहेर जायचं असतं तर ते तो ड्रेस घालतो, आणि ज्यावेळेस वाईफला जायचं असतं तर ती ड्रेस घालते. तर ज्यावेळेस ते भगवान बुद्धाला भेटतात तर एक ड्रेस सुद्धा ते एक कापड जे असतं ते देऊन टाकतात. ज्यावेळेस त्या राजाला कळत की यांच्याजवळ एकच आहे, यांनी तरी दिलं तर त्यांना ते दोन ड्रेस देतात, ते दोन्ही देऊन टाकतात. त्यांना ते पाच देतात, ते पाचही देऊन टाकतात. त्यांना ते 10 देतात, 20 देतात, 100 देतात, 1,000 सिल्कचे देतात, तरी ते देऊन टाकतात. ही एक स्टोरी. त्याच्यानंतर आनंदाची एक स्टोरी, ऍक्च्युली याच्याशी मॅच नाही होत, परंतु मी सांगू शकतो यामध्ये खूप इंटरेस्टिंग स्टोरी येते. एकदा आनंदला, पण ते आनंदला, आय एम सॉरी, डायरेक्ट आनंद नाही म्हणून, पण ते आनंदांना लेडीज मग म्हणायचे, स्त्रियांचे भिक्खू, स्त्रियांमध्ये खूप फेमस. तर राजा पसेन तिच्या महालामध्ये तिची कॉल लागायची. त्यावेळेस त्यांची जी 500 जी राण्या होत्या, त्या 500 राण्यांना ते सिल्कचे हे देतात, कपडा, 500 सिल्कचे बंडल देतात, 500 सिल्कचे बंडल्स, त्याच्यामध्ये सिल्कचे ड्रेस शिवू शकते. तर त्यावेळेस ते काय करतात, पण त्या आनंदाच्या प्रवासाने खुश होतात आणि ते 500 जे सिल्कचे बंडल आहे दानामध्ये देतात. 500 सिल्क खूप महाग राहतात. राजा विचार करतो की 500 सिल्क हा भिक्खू करणार काय, त्याच्या मनामध्ये थोडासा राग उत्पन्न होतो. मग ते जातात बंद्या आनंदाजवळ. मग ते म्हणतात की बंदे तुम्ही काल राजमहालामध्ये आले होते का, तर म्हणतात हो. तुम्ही प्रवचन दिलं का, ते म्हणतात हो. जे सगळे जे क्वीन्स होत्या त्यांनी ऐकलं का बरोबर, ते म्हणतात हो. मग ते म्हणतात त्यांनी काही तुम्हाला गिफ्ट वगैरे दिलं का, डायरेक्ट विचारू नाही शकत म्हणून घुमावून विचारतात. म्हणतात हो, त्यांनी 500 सिल्कचे बंडल दिले. मग ते म्हणतात वेनरेबल आदरणीय बनते, तुम्ही 500 सिल्कचं बंडलचं काय करणार. तर ते म्हणतात की जे संघ आहे, जे माझे बांधव भिक्खू आहेत, मी त्यांच्यासाठी चिवर बनवेन सिल्कचे. ते म्हणतात मग ते जे जुने जे चिवर आहे त्याच ते काय करतील. ते म्हणतात की त्यांची जी बेडशीट आहेत रूम मधल्या, सॉरी बेडशीट नाही, या या बेडशीट, तर ते बेडशीट बनवते जुन्याची बेडशीट आणि ब्लँकेट वगैरे. मग त्याचे जुने ब्लँकेट आणि बेडशीट आहे त्याच, तर ते म्हणतात की ते विंडोचे कर्टन बनवते, विंडो आणि डोअरचे कर्टन. मग ते विंडो आणि डोअरच्या कर्टनचं काय, ते म्हणतात की मग त्याचा आम्ही डोअरमॅट बनवू, डोअरमॅट. मग ते जे जुने डोअरमॅट आहे त्याचं काय करणार. मग ते म्हणतात की आम्ही त्याच्या दस्त्या बनवू, ज्याच्यामुळं कपडे म्हणजे जे काही सगळं
या ही तो पुसता येईल तुझी तर गाणे रूम मध्ये कुठे ते म्हणतात जुने जे त्याचे जग असतात जे तुम्ही बनवले त्याचं काय करता. तर ते म्हणतात की ज्या वेळेस आम्ही कुठे बनवू तर त्या मातीमध्ये त्या कपड्यांना त्या दस्त्यांना आम्ही मिक्स करू. माझं सिंक्रोनायझेशन थोडं चुकलं असेल म्हणजे पण त्या आनंदाने जे स्टेप बाय स्टेप सांगितलं पण जास्त नाही थोडस एक दोन स्टेप माझ्या मागं पुढे झाले असतील. तर ते म्हणतात की मग ते आम्ही ह्याच्यामध्ये टाकणार त्यावेळेस कुटीची भिंत बनवणार त्यामध्ये आम्ही त्याला मिक्स करणार मातीमध्ये. त्यामुळं ती जी भिंत आहे ती चांगली व्यवस्थित बनणार तटस्थ आणि कठोर बनणार. ते राजा एकदम गहिवरून जातो आणि पुन्हा त्यांना 1,000 सिल्कचे जे कपडे आहेत कापड आहे ते दानात देतो. तर ही स्टोरी मी फक्त याच्यासाठी सांगितली की जो घेणारा आहे तो कसा उपयोग करतो ते महत्वाचं आहे. तर महत्वाचं हे नाहीये की तुम्ही किती देताय. ओके कमीत कमी जे जसं काही एक एका कपड्याचे उदाहरण सांगितलं आपण की त्याचे हस्बंड वाईफ असतात ते एकच ड्रेस देत राहतात देत राहतात देत राहतात. त्यापेक्षा खूप स्टोरीज आहेत त्याच्यामधून आपल्याला दानाबद्दल समजतं. तर हे जे दान असतं किंवा हे जे देणं असतं तर यानं काय होतं की जी आपली क्रेविंग आहे जी आपली ग्रीड आहे ती कमी कमी होते. आपली जी तृष्णा आहे आपला जो लोभ आहे तो कमी होतो. तर ते महामुकुंदाने पुत्राला कळत की काही देवता जे आहेत त्यांनी खूप कमी दिले. ते म्हणतात की आम्ही फक्त एक एक मूड भर फक्त भात दिला काही पण दिला फक्त एक मूड भर भातामुळं त्या एका दानामुळे मला जन्म मिळतो इतक्या छोट्या. आणि काही म्हणतात की आम्ही सत्य बोलत होतो त्याच्यामुळे म्हणजे आम्ही त्यावेळेस खरं बोलायचो त्यामुळे. बंधू तो काय म्हणतात सच्चं भावे साधू धर्म रसाने सच्चं भावे साधू धर्म रसाने ट्रूथ इज द स्वीटेस्ट थिंग इन द वर्ल्ड. ओके ट्रूथ इज द स्वीटेस्ट थिंग इन द वर्ल्ड. परंतु आजच्या डेट मध्ये काय म्हणतात सगळे सच हमेशा कडवा होता है. कोणासाठी कडवा असतो ज्याच्या डोक्यामध्ये कचरा असतो तोच हु हॅव गार्बेज इन देअर माइंड. त्यांच्या मनामध्ये दुर्गुण असतात त्यांच्यासाठी खरं जे असतं ते कडू लागतं. ज्या वेळेस आपण ध्यान करतो ज्या वेळेस आपण 4 आर्य सत्याचा बोध घेण्याचा प्रयत्न करतो तर त्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ट्रूथ प्रिझर्व करावं लागतं. जर तुम्हाला डॅम एवढं जर पाणी जमा करायचं आहे तुम्हाला जर तेवढ्या पाण्याची गरज आहे तर ते तुम्हाला जमा करावं लागेल. तसंच सत्य आपल्याला जमा करावं लागतं बोलून 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 जपून जपून. जसं खोटं बोलतो आपण तसं त्या डॅमला आपण होल्स पाहतो. खरं बोलल्यानं जे त्रिकाला बाधित सत्य आहे ते आपल्यापर्यंत येत. 4 आर्य सत्य समजायला लागतं कारण की जे कन्व्हेन्शनल ट्रूथ आहे जे जागतिक सत्य आहे जे जगातलं सत्य आहे ते परमत्व सत्याला मदत कर. इवन भगवान म्हणताना राहुलाला सुद्धा म्हटलं होत राहुला जर तू खोटं बोललास तर या पाण्याच्या खाली जो तू घडा ठेवलेला आहे तो घडा तू जर उलटा ठेवला तर त्याच्यामध्ये काही जाणार नाही. तसंच आहे तुम्ही आपण जर खोटं बोललो तर जो काही धम्म आहे तो आपल्यापर्यंत येणारच नाही कारण की धम्म हे त्रिकालाबाधित सत्य
ते येऊ शकणार. आपल्या हार्ट मधून धम्म येणारच नाही, कारण की दरवाजेच बंद केलेले आणि होल्स पाडून दिले, धम्म जमा कसा होईल? म्हणून सत्य प्रिझर्व केलं गेलं पाहिजे, ट्रुथ प्रिझर्व केलं पाहिजे. सत्य कसं प्रिझर्व करायचं याच्यावर एक सूक्त आहे, चंकी सूक्त. चंकी मला वाटतं मंचिम निकायमध्ये खूप मस्त आहे, पण ते गुणरत्नने याच्यावर प्रवचन दिलेलं आहे. चंकी सूक्त, CANKI, त्याच्यामध्ये भारद्वाज याबद्दल आहे. भारद्वाज चंकी याबद्दल, त्यांचे जे 7 पुष्ट आहे कशा सत्याला प्रिझर्व करतात. ब्राह्मण चंकी आणि भगवान बुद्ध यांच्यामध्ये डिबेट आहे. ते तुम्ही ऐकून घ्या किंवा मी आज टुडेज द मॉटो मध्ये टाकून देईल चंकी सुद्धा. तर या प्रकारे सत्य आपल्याला प्रिझर्व करत, जर आपण सत्य जर प्रिझर्व करायला लागलो, सत्य बोलायला लागलो, मुसावादा कधी तोडायला नाही लागलो, तर शुअर आहे आपलं शील खूप प्रखर बनतं, आपली वाणी खूप चांगली बनते, लोक आपल्यावर विश्वास ठेवतात, लोक आपल्याला ऐकतात, वाणी मधुर होऊन जाते. जे खोटं बोलतात ना त्यांची जीभ जी असते, जीभ ती अशी जाड असते, जाड सरळ. प्रत्येकाचीच नाही सांगते, पण बाय नॅचरली असं म्हटलं गेलं आहे की जी जीभ जाड असते. खोटं बोलणं जे असतं एकदा आदत पडली ना ते खूप इझी होऊन जात, इझिली बोलतो आपण, मजाक मजाक मध्ये बोलतो, चांगलं नाही. कोणाची मजा घ्यायची, अरे हा व्यक्ती इथून तिथं गेला का? आपण म्हणतो नाही गेला. बरेच जण म्हणतात की त्याचा जीव वाचवायचा होता म्हणून मला खरं बोलवलं, मे बी प्रश्नही विचारत नाही आता थोड्या वेळाला. आज तुम्ही त्याचा जीव वाचवते, परंतु त्यानं जर कोणाची हत्या केली असेल तर त्यानं जर कुठं चोरी केली असेल तर तुम्ही त्याचा सहभाग होत. ते जुन्या आपल्या 1950 1935 यावेळेस ज्या असते सत्याग्रह व्हायचे. सत्याग्रह म्हणजे काय ऍक्च्युली? जे प्रोटेस्ट होतात सत्याग्रह, जर शब्द बोलला तर सत्याचा आग्रह, ट्रुथ ओरडल्या जायचं, ट्रुथ बोलल्या जायचं, पण त्याच्यामध्ये अँगर नसला प्रोटेस्ट करताना. सत्याग्रह करताना अँगर नसला पाहिजे. महात्मा गांधी करायचे ते सत्याचा आग्रह, म्हणजे ट्रुथ खूप पॉवरफुल आहे. जर तुम्ही ते ट्रुथ समोर ठेवलं तर युनिव्हर्स मध्ये असं काहीच नाही की जे त्याच्या त्याला विन करू शकत, त्याला जिंकू शकत. सत्याला कोणीही जिंकू शकत नाही, ते एक ना एक दिवस बाहेर येतो. म्हणून त्यावेळी आता जसं की आपण पाहतो की काही ठिकाणी जसं श्रीलंकेमध्ये लोक प्रोटेस्ट करतायत, कारण की काही प्रॉब्लेम आहेत, काही इश्यू आहे, आपण प्रत्येक ठिकाणी पाहतोय न्यूज मध्ये ते प्रोटेस्ट करतात. इव्हन भारतामध्ये असं झालेलं आहे माग. तर प्रोटेस्ट म्हणजे काय, ते प्रोटेक्ट काय करतायत, ते प्रोटेक्ट ट्रूथला करताय, ट्रूथला प्रिझर्व करताय. पण ट्रूथला प्रिझर्व करण्याची एक पद्धत असते, सत्य प्लस शांतता, तरच तिथं स्वातंत्र्य.
सत्यामध्ये जर शांतता असली तरच तिथं स्वातंत्र्य असते. सत्यामध्ये जर राग असला तर तिथं स्वातंत्र्य नाही, तिथं गुलामगिरीच निर्माण होते. हे सपोर्टिंग फॅक्टर आहेत सगळे. मी कधी लक्षात. तिसरं आहे राग. ती जी लेडीज असते ती म्हणते की मी रागावणार. ओके, तर हे आपण प्रवचन तर खूप छोट, म्हणजे मूळ जे आहे ते खूप छोट आहे, परंतु मी या 3 पॉइंट लोकेट करत. एक मिनिट. तर राग आता रागाबद्दल तर आपण बऱ्याच बोलतोय करता, आपल्याला हेल पर्यंतच घेऊन जातो डायरेक्टली. ओके, तर अँगर च्या वेळेस येतो तर ती पूर्ण बॉडी ती रेड होते, त्याच्यानंतर डोळे लाल होतात. अँगर जे असतं ते एखाद्या कोळशासारखं असतं, धगधगणारा कोळसा आहे लाल. तो आपण आता तो दुसरा नाही जोडत, पहिले आपण जोडतो. पहिले आपल्याला हा मत तर हे जे अँगर आहे, जर तो जर ती आग आपण हातात धरण्याचं नाही ठरवलं तर साहजिक आहे मन जे आहे ते एकदम शांत होत. राग उत्पन्न होण्याचं कारण अहंभाव असतो, फक्त इगो असतो, मीपणा असतो, अहंकार असतो, द्वेष, ईर्ष्या, मत्सर यामधून राग उत्पन्न होतो. धरून ठेवतात राग, कालही सांगितलं लोक धरून ठेवतात वर्षानुवर्ष. राग हा जसं काळ्या दगडावरची रेष असते तसा नसला पाहिजे. राग हा समुद्र किनाऱ्यावर एखादं नाव लिहिलं आणि त्याच्यावर पाणी आलं की ते नाव नष्ट होत तसाही नसला पाहिजे. पण राग हा कसा नष्ट व्हायला पाहिजे, नष्ट कसा व्हायला पाहिजे, तर राग आपला हा जसं की पाणी आहे, त्या पाणीवर समजा गाडीनं जर रेग ओढली अशी तर ती किती लवकर नष्ट होऊन जाते, तसा राग आपला असला पाहिजे. लगेच नष्ट व्हायला पाहिजे, हालांकि लगेच निघून जायला पाहिजे. ना की वा पाण्याची ही आपण नाव लिहिलं समुद्र किनाऱ्यावर, मग ते नाव नष्ट होण्यासाठी पाण्याच्या लहरीची वाट बघावं लागते. तर एखादी सुखद घटना येण्याची वाट बघायची गरज नाही पडली पाहिजे रागाला नष्ट होण्यासाठी. आपला राग त्यावेळेस नष्ट होतो ज्यावेळेस समोरचा व्यक्ती आय एम सॉरी म्हणतो, मला माफ करा. याचा अर्थ काय, आपण वाट बघतोय की त्यानं आपल्याला माफ केला, त्यानं माफी मागितली पाहिजे. ते काय त्यानं माफी मागितली पाहिजे हा विचार म्हणजे अहंकार आहे आपल्या मनामधला. कारण की आपल्याला त्याला झुकलेलं बघायचं असत. माफी मागणं हे सर्वात चांगलं आहे, जो पहिले मागतो तो सर्वात श्रेष्ठ असतो. न चुकताही माफी मागणं त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट आहे की समोरच्या मना समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्यामुळे राग उत्पन्न नाही. इतकं जपलं पाहिजे स्वतःच्या मनाला, स्वतःच्या कृतीला. हा परंतु ज्यांच्यामध्ये घमंड, ईर्ष्या, द्वेष, मत्सर यांचा डान्स त्यांच्या डोक्यामध्ये जर चालत असेल तर त्यांना त्यांचं जीवन हे एखाद्या नर्तकीसारखं होऊन जात, नाचतात त्या दुर्गुणांच्या ह्याच्यावर. पाहिलेलं आहे मी ऍक्च्युली कसं आहे की मला टूर मध्ये ऑब्झर्व केलं असेल पर्यंत, जणांनी बोलत नाही पण ऑब्झर्व जरूर करतो आणि शिकत असतो या घटनांपासून. अक्षरशः लोक किती किती महिने किती किती वर्ष नाचतात स्वतःच्या दुर्गुणांना. ऍक्च्युली ज्यावेळेस ईर्ष्या आणि द्वेष आतमध्ये असतो ना तर लोक एन्जॉय करतात, त्यांना वाटतं की ते एन्जॉय करतात. ऍक्च्युली नाही, ते सफर होत असतात. आपण कोळसा आतमध्ये जळणारा कोळसा हातामध्ये घ्या, त्याला काय एन्जॉय करणार का, लगेच फेकून देणार.
सेम वे. तर जर आपल्याला या देवता लोकांमध्ये किंवा चांगल्या ठिकाणी जर जन्म घ्यायचे असले, तर मी हे म्हणत नाही की जन्म घ्या, माझं तर हेच म्हणणं आहे की जन्म घ्यायचेच नाही. परंतु आपले समोरचे जन्म जर प्रोटेक्ट करायचे असतील तर आजपासूनच राग सोडून द्या, आजपासूनच ईर्ष्या सोडून द्या, आजपासूनच द्वेष सोडून द्या. जर आपल्याला आपल्या मनामधून लोभ आणि तृष्णा करायची असेल तर आजपासूनच दान देणं सुरुवात करा. मी कधीच दानाबद्दल बोलत नाही, ओके, कधीच नाही, कारण की महाराष्ट्रामध्ये तशी पेच झालेली आहे. जेव्हाही प्रवचन सुरुवात होतात त्याची सुरुवात दानापासून. मागं मी बायसिकल डोनेट केली होती, मलेशियन ग्रुप होता आणि माझे मित्र मलेशियाचे आणि मी, असं आम्ही दोघं मिळून बायसिकल दान केली. आपल्या ग्रुपमधून दोघा ठिकाणी दान दिलं होतं त्याच्यामध्ये. चर्चा कोणती की आम्हाला याच्यात सहभागी नाही केला. सी मीन्स हाऊ द इगो वर्क, कमांड असतो तो कसा काम करतो, याच कारण काय होतं? कारण की तुम्ही लोकांनी जस्ट रिसेंटली शीतल मॅमच्या हॉस्पिटल साठी दान केलेलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला ते सांगितलं नाही. दम्मिकामध्ये बायसिकल्सची गरज होती, म्हणजे ते व्यायामाचे जास्त. ओके, कारण की मला पॅटर्न माहिती आहे आपल्या लोकांचं कसं असतं. डोनेशनच्या बाबतीत खूप संकुचित वृत्ती असते, त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळेस सांगत नाही कुठं कुठं गरज असते. जेव्हा नाव येण्यामध्ये, भावक मध्ये, ओके, दान हे एकदा नसते, दान हे डेली असतं कधी पण. ओके, त्याच वेळेस ही जी संकुचित वृत्ती असते ती कमी होत जाते. ओके, तर ते छोटं छोटं का होईना ते आपण कंटिन्यू करायला पाहिजे कुठेही असो. जसं की तुमच्या एरियामधले विहार आहेत, तुम्ही समजा 20 जण आहे तर तुम्ही काही करा तिथं, आपल्या एरियामधले विहार सुधरा. ओके, असे छोटे छोटे जरी काही ना काही सुरुवात करा. तुमचे ग्रुप्स असतात लेडीजचे, त्या ग्रुप्सना मिळून आपल्या एरियातलाच नाही तर आपल्या एरियाच्या बाहेरचे विहार सुधारायला पाहिजे. दोन हजार 2017-16 पर्यंत मी म्हणजे धम्म मंगलम तर्फे आपण बऱ्याच काही विद्यार्थ्यांना श्रीलंका म्हणजे नावयानामध्ये पाठवलं होतं फक्त ध्यानासाठी, ते फ्री. ओके, पुस्तकांचं डोनेशन हे ते खूप केलेलं आहे खूप. पण ते असं नाही की तेवढं केलं म्हणजे आपला इथे होऊन जाईल, तसं नाही. आपल्याला ते कंटिन्यू प्रॅक्टिस करावं लागतं, त्यामुळेच जे पारमिता आहे, पारमितामध्ये जर अरंत पदाचा दरवाजा जर उघडायचा असेल, धम्म जर आतमध्ये आणायचा असेल तर लोभ पहिले बाहेर गेला पाहिजे. लोभच जर बाहेर जात नसेल तर सत्याला जागाच नाही भेटणार, मैत्रीला जागाच नाही भेटणार आहे. श्रीलंकेमध्ये सुरुवातच दानशील भावना आहे. ओके, त्यांचं म्हणणं आहे की पहिले तुम्ही विहारात आल्यानंतर दान करा, त्याच्यानंतर शील घ्या, त्याच्यानंतर भावना करा, हे महत्वाचं. ओके, त्याच्यानंतर जे रागाबद्दल सांगितलं तर साहजिक आहे, लोभ असेल, तृष्णा असेल तर साहजिक आहे शोक उत्पन्न होईल, भय उत्पन्न होईल. हा जो भय असतो आपला आपला मोहाप्रती, मी पैसा नाही वापरत, मोह म्हणतो मोहापेठ. तर काय की त्यावेळेस भगवान बद्दल म्हणतात की त्यांना आहे जाय ते शोको, त्यांना आहे जाय ते भय, त्यांना आहे जाय ते वित्त मुक्त नक्की कुत्तो भय, त्या दिवशी वाक्य आलं नव्हतं. तृष्णेमुळं शोक उत्पन्न,
शोक उत्पन्न झाल्यामुळे भय उत्पन्न होते. ज्यावेळेस तृष्णाच नसेल तर शोक पण नसेल आणि भय पण नसेल. आपल्याला आपले दुर्गुण काढून टाकायचे, आपल्याला या जगाचा हिस्सा नाही बनवायचा. जे जग आहे या जगाचा हिस्सा नाही बनायचा. ज्या ज्यावेळेस आपण लोभ दोष मोहामध्ये असतो त्या त्यावेळेस आपण या जगामध्ये असतो. ज्या ज्यावेळेस आपण या जगामध्ये असतो तर पुढच्या जन्माची तयारी आपण पुढच्या जन्मासाठी जे बीज असतात ते प्रत्येक क्षणाला टाकत असतो मनाच्या शेतीमध्ये. म्हणून हे जे तीन आहे प्रत्येक धम्मपद खूप चांगलं शिकवत. राग करू नये, सत्य बोलावे आणि प्रत्येक वेळ देत राहावे कमी असलं तर. यामधून आपण हे शिकतो. तर हेच होतं आजचं धम्मपद. आय होप की तुम्हाला समजलं असेल. कधी कधी मी लाईव्ह एक्सपिरियन्स वापरतो, कधी कधी जे माझ्यासोबत घडलं ते वापरतो. याच्यामधून माझा कोणालाही दुखवण्याचं उद्दिष्ट नसतं आणि कोणालाही उद्देशून बोलण्याचं उद्दिष्ट नसतं. कारण की सर्व धम्म आहे, सर्व जे काही घडत ते धम्म आहे. त्याचा उपयोग आपल्याला शिकवणीमध्ये आणणं गरजेचं असतं आणि तेच मी करत असतो. मी माझ्या शिकवणीमध्ये कधीही ऐतिहासिक धम्म वापरलेला नाही, म्हणजे ऐतिहासिक बुद्धांबद्दल नाही वापरलेलं आहे, स्टोरीज जास्त नाही वापरलेल्या आहेत, परंतु एक्सपिरियन्स जास्त वापरलेला आहे. ज्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर समजण्याची समजावं हेच माझं त्याच्या मागचा दृष्टिकोन. ओके, तर कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता.